हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील एक मोठी संस्था या संस्थेचं खाजगीकरण करण्याचा प्रयत्न या देशात सुरू झाला आणि याविरोधात हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या एस सी एस टी असोसिएशनने लढा दिला हा लढा सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला आणि या लढ्यामध्ये या असोसिएशनने विजय मिळवला आणि या देशामध्ये एच पी सी एलच नव्हे तर अशा अनेक सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचं खाजगीकरण थांबवण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे यासाठी या, या असोसिएशनचे अध्यक्ष दीपचंद जाधव आणि असोसिएशनचे कार्याध्यक्ष जयप्रकाश शिंगडे साहेब आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत त्यातील ते जयप्रकाश इंगडे साहेब यांच्याशी आपण बातचीत करून हा सगळा लढा त्यांच्याकडून जाणून घेऊया आपलं त्या त्यासाठी मी या थ्रीवेश मीडिया टी व्हीच्या प्रयोजनाचे शिलेदार या त्यांचा त्यांचं स्वागत करतो साहेब हिंदुस्तान पेट्रोलियम केमिकल असोसिएशनच्या हा एक मोठा ऐतिहासिक उपक्रम आहे की त्यांनी या देशातल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपनीचं सा जे खाजगीकरण आहे किंवा खाजगी भांडवलदारांच्या घशात जाण्यापासून ते रोखण्याची रखण्याचा जो लढा आहे तो त्यांनी मोठ्या प्रमाणात दिला तर हा लढा तुम्ही नेमका कसा दिला आणि काय त्याची पार्श्वभूमी ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरण आणि खाजगीकरण हा आपल्या देशामध्ये जो कन्सेप्ट आला आणि ह्या कन्सेप्टमुळे जो अनुसूचित जाती जमातींच्या एकंदरीत जनतेवर जो दुष्परिणाम आम्ही बघितला आम्ही म्हटल्यापेक्षा आपल्या देशाने बघितला आणि त्यावेळेस ती मला वातावरण देशामधला असं आठवते की पेपरमध्ये भरभरून चांगल्या चांगल्या लोकांचे लेख यायचे चर्चा पातळीवर होत होत्या की कशाप्रकारे हे जे धोरण आहे हे अनुसूचित जाती जमातीच्या आणि इस्पेशली रिझर्वेशनच्या विरोधामध्ये आहे याच्याबद्दलचं त्यावेळेसचं वातावरण आपल्या देशामध्ये होतं हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांचं जेव्हा खाजगीकरण करण्याचे करण्याची सरकारने जेव्हा घोषणा केली त्यावेळेस नेमकं आमच्या संघटनेला असं वाटलं की आपण आपण ब नुसतं बघत राहून काही होणार नाही आपण काहीतरी केलं पाहिजे तर त्याआधी बालकोचं एक प्रायवेटायझेशन झालेलं होतं आय पी सी एलचं प्रायवेटायझेशन ऑलरेडी झालेलं होतं आणि सेंटॉर हॉटेलचं पण प्रायवेटायझेशन त्यावेळेस झालेलं होतं आणि अशा अशा परिस्थितीमध्ये तिथले जे कर्मचारी होते इस्पेशली बालकोचे कर्मचारी त्यांनी पण सुप्रीम कोर्टामध्ये याचिका टाकण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांची याचिका काही सुप्रीम कोर्टाने मान्य केली नाही आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आम्ही सरकारच्या विरोधामध्ये आम्ही काही जाणार नाही अशा प्रकारचं त्यावेळेसचं कोर्टामधलं वातावरण होतं पण एक गोष्ट अशी आपल्या लक्षामध्ये आपण घ्यायला पाहिजे आंबेडकर राईट्स मुवमेंटमध्ये की परमपूजनीय नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला नेहमीच हे सांगितलेलं आहे की आपल्या देशाची राज्यघटना ही अशी आहे की भारतामधला कुठलाही नागरिक त्याला असं वाटलं की बाबा इथं काहीतरी चूक होते तर त्या चुकीचं उत्तर भारतीय राज्यघटनेमध्ये आहे आणि भा भारताच्या नागरिकांनी कोर्टामध्ये जाऊन सुप्रीम कोर्ट असो किंवा हायकोर्ट असो याच्यामध्ये जाऊन आपल्या प्रश्नाचं उत्तर शोधलं पाहिजे हे बाबासाहेबांचे वक्तव्य आहेत आणि त्या वक्तव्यालाच लक्षामध्ये घेऊन आमची संघटना हिंदुस्थान पेट्रोलियम एस सी एस टी एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन आणि भारत पेट्रोलियमची संघटना एस सी एस टी एम्प्लॉईजची आणि आमच्यासोबतची जी दुसरी ऑइल सेक्टर्स आहेत जसं की ओ एन जी सीची संघटना आणि इंडियन ऑइलची संघटना त्यावेळेस आय बी पीची पण संघटना होती अशा पाच संघटनांचं मिळून आमचं एक फेडरेशन आहे well नॅशनल फेडरेशन ऑफ पेट्रोलियम एस सी एस टी एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन तर त्या फेडरेशनच्या माध्यमातून माद्द� आम्ही असं ठरवलं की आपण एक प्रयत्न करायला काही हरकत नाही आणि आपण सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका टाकायला काही हरकत नाही आता सुरुवातीला बरंचसं निगेटिव्ह वातावरण आमच्या ते झालं की ऑलरेडी सरकार स्ट्रॉंगली पुढे जात आहे सुप्रीम कोर्ट ऐकत नाही आहे पण तुम्ही काय करणार तर म्हटलं ठीक आहे ना आम्ही एक प्रयत्न करू जास्तीत जास्त आम्ही काय म्हणजे की नाहीतरी आम्ही झिरो आहोत आता परत झुरोपर्यंत जीव मायनसमध्ये तर काही जाणार नाही पण कमीत कमी प्रयत्न जर आपण केले त्या प्रयत्नाचा चांगला उपयोग होऊ शकतो कारण बाबासाहेबांचेच वक्तव्य आहेत आणि आपण बाबासाहेबांना मानणारी माणसं म्हणून घटनेच्या आधार घेऊन घटनेचा आधार घेऊन कायद्याचा आधार घेऊन हे जे एकंदरीत धोरण आहे या धोरणामध्ये अनुसूचित जाती जमातीचं प्रोटेक्शन कसं होणार आहे किंवा रिझर्वेशन पॉलिसी साबूत कशी राहणार आहे कमीत कमी हे तरी आपण कोर्टाला विचारू शकतो ना की बाबा तुम्ही एवढं मोठं पॉलिसी चेंज करताय देशामधलं वातावरण तर या या पॉलिसीचं काय रिझर्वेशन पॉलिसीचं काय ॲटलिस्ट तेवढं तरी आपण विचारू शकतो आणि मग असं सगळ्यांनी आम्ही मिळून मग सगळ्यांनी निर्णय घेऊन आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि त्या याचिकेमध्ये आम्ही हेच म्हटलं होतं सरकारला की प्रायव्हेटायझेशन करणं किंवा न करणं हा जरी गव्हर्नमेंटच्या पॉलिसीचा जर जरी विषय असला तरी या पॉलिसीमध्ये आपल्या देशामधले जे मूळ मूळ ज्या पॉलिसीज आहेत ज्या सा सामाजिक म्हणजे बांधिलकीतून घेतलेल्या आहेत घटना दत्त आहेत आणि आपल्या देशाच्या फाउंडिंग फादर्स जे आहेत त्यांनी ह्या पॉलिसी दिलेल्या आहे तर ह्या पॉलिसीचं काय तर असं आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेलो होतो आम्ही जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये गेलो तेव्हा आमची आमची जी याचिका होती ती याचिका कोर्टाने मान्य केली ॲडमिट करून घेतली त्यानंतर आमच्या आमच्या जी ऑइल सेक्टरमधली जी ऑफिसर असोसिएशन आहे त्यांनी आम्हाला जॉईन केलं नंतर एक एन जी ओ आहे होती त्यावेळेस ते प्रशांत भूषण शशीभूषण भूषण या लोकांची त्यांनी पण आमच्या संघटने आमच्या पिटिशनला म्हणजे सोबत घेतली अशा तीन चार पिटिशन ॲट ए टाईम सुप्रीम कोर्टामध्ये आल्या आणि त्यावेळेस मग ते मोठी कोर्टामधली लढाई चालली आणि त्यावेळेस मग असा निर्णय कोर्टाने दिला की बाबा जोपर्यंत ही ही जी पॉलिसी आहे म्हणजे तुमची जे ग्लोबलायझेशन किंवा प्र प्रायव्हेटायझेशन ऑफ इस्पेशली एस्पेशल बी पी सी एल ही पॉलिसी पार्लमेंट ॲक्टनी ही कंपन्या बनलेल्या आहेत तर जोपर्यंत पार्लमेंटमध्ये ही इनॅक्टमेंट होत नाही तोपर्यंत तुम्ही यांना यांचा यांचा जो मूलभूत ढाचा आहे त्याला तुम्ही बदलू शकत नाही असा कोर्टाने निर्णय दिला म्हणजे एकंदरीतच म्हणजे आमचं जे, जे म्हणणं होतं ते म्हणणं तसंच राहिलं पण प्रायव्हेटायझेशनची पॉलिसीच कोर्टाने अमान्य केल्यामुळे आम्ही जिंक आम्ही जिंकल्यातच जमा झालो तर अशा प्रकारे ती पॉलिसी त्यावेळेस गव्हर्नमेंटची तिथं तिथं स्टे आला त्या पॉलिसीवर आणि त्याच्यानंतर मग सरकारने काही प्रयत्न केला नाही म्हणजे प्रायव्हेटायझेशन कुठल्याही कंपनीचं करण्याची तर त्याच्यामुळे कसं झालं आहे की थोडक्यात म्हणजे आम्ही असं म्हणू शकतो की आम्ही जो प्रयत्न या ठिकाणी केला होता आपल्या देशामध्ये की ही जी प्रॉपर्टी आहे हिंदुस्थान पेट्रोलियम किंवा भारत पेट्रोलियमची ही जनतेची प्रॉपर्टी आहे तर ही प्रॉपर्टी आपल्या जनतेजवळ भारतीय लोकांच्या म्हणजे म लोकांच्या मालकीची कशी राहील याच्यासाठी आम्ही जे के हो प्रयत्न केले होते त्या प्रयत्नाला थोडंसं यश मिळालं आणि त्या अशा प्रकारे ती पॉलिसी पण त्यावेळेस थंड पडली कारण टू थर्ड मेजॉरिटी सरकारजवळ नव्हती त्याच्यामुळे पार्लमेंटमध्ये सरकार गेलंच नाही इनॅक्टमेंट काही झालं नाही मग अजूनही आजपर्यंत तरी हिंदुस्थान पेट्रोलियम भारत पेट्रोलियम ह्या कंपन्या ज्या आहेत ह्या कंपन्या आजही सरकारी कंपन्या आहेत पब्लिक सेक्टर्स आहेत आणि ह्या ह्या एकंदरच चळवळीमध्ये इस्पेशली आपल्या मुंबईमधल्या जवळपास एकशे चाळीस संघटना आमच्यासोबत होत्या एकशे चाळीस संघटना त्याच्यामध्ये बँकेच्या संघटना होत्या रेल्वेवाले होते बी एस टीवाले होते इन्शुरन्सवाले होते एल आय सीवाले होते आपले महाराष्ट्र शासनाचे कर कर्मचारी संघटना होत्या अशा जवळपास एकशे चाळीस संघटना आपल्या म मुंबईमधल्या आमच्यासोबत होत्या आणि खूप चांगल्या प्रकारे आमच्याजवळ हो काही हो पैसे वगैरे काही नव्हते तसं तर लोकांनी कॉन्ट्रिब्युशन दिलं छोटं छोटं आणि चांगल्या प्रकारे ती केस हाताळण्यात आली साधारणतः तुम्ही जी याचिका सादर केली म्हणजे बालकोच्या संदर्भात जी याचिका आणि तुमच्या तुम्ही याचिका संविधानातले असे कोणते मुद्दे तुम्ही नेमके घेतले होते की ज्यावरती याचिका सुप्रीम <coughs> कोर्टाने दाखल करून घेतली बरोबर बालकोचं कसं होतं की ती सरकारने कुठल्या कायद्याने बनवलेली नव्हती हो म्हणजे एक एक जे एक्झिक्युटिव्ह पॉवर्स आहेत ना त्या पॉवर्समधून बालको बनलेली होती त्याच्यामुळे एक्झिक्युटिव्ह पॉवर्सनी तिला प्रायोटाईज करण्यासाठी काही म्हणजे असं आळकाठी कायदेची नव्हती पण पेट्रोलियम कंपन्या स्पेशली हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम ह्या पार्लमेंट ॲक्टनी बनलेल्या होत्या त्याच्यामुळे तो त्या ॲक्टनी बनलेल्या ज्या कंपन्या आहेत त्या ॲक्ट तो ॲक्ट इनॅक्टमेंट करण्याची ज पावर एक्झिक्युटिव्ह ऑथॉरिटीला नाही प्राईम मिनिस्टरला नाही किंवा कॅबिनेटला पण नाही तर ती पार्लमेंट थ्रूच व्हायला पाहिजे हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आपल्या घटनेमध्ये आहे तर त्या मुद्द्याला धरून आम्ही हा हे केस लढलो दुसरी गोष्ट अशी होती की जी रिझर्वेशन पॉलिसी आहे आपली प्रेसिडेन्शियल डायरेक्टिव्हज आहेत याची जबाबदारी नॅशनल कमिशन फॉर एस सी एस टी या लोकांवर आहे तर त्यांच्या परवानगीशिवाय तुम्ही त्या पॉलिसीला हात लावू शकत नाही तर पर्टिक्युलरली या ही जी प्रायव्हेटायझेशनची पॉलिसी होती याच्यामध्ये कमिशनचं कु कुठं मतच घेतल्या लक्षात घेण्यात आलेलं नव्हतं तर तो, तो पण आम्ही मुद्दा त्याच्यामध्ये उठवला होता की बाबा कमिशनचं कमीत कमी मत तरी घ्या कारण एवढी मोठी पॉलिसी आहे रिझर्वेशन पॉलिसी ती जर इफेक्ट होत असेल त्याच्यावर जर कट असल्या प्रकारचा जर इफेक्ट होत असेल तर त्या त्या लोकांना तुम्ही विचारावं त्यांचं मत घ्यावं तर पॉलिसी तुम्ही राबवता हो त्यावेळेस सरकारने घाई गडबड करून चालत नाही ना सगळ्या अँगलनी सरकारने विचार केला पाहिजे तर सुप्रीम कोर्टाला आम्ही हेच विनंती केली होती बाबा सरकार ठीक आहे त्यांची पावर आहे त्यांची स त्यांचे अधिकार आहेत त्यांचं सगळं 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 आम्हाला मान्य आहे घटनेनुसार सगळं बरोबर आहे पण सरकार ज्या प्रमाणे ज्या प्रकारे हे करत आहे त्याच्यावर आमचा आक्षेप आहे तर सरकारने असं करू नये लोकमतानी जे लोक निवडून आलेले आहेत पार्लमेंटमध्ये त्यांचं मत घ्यावं थ्री फोर्थ मेजॉरिटीमध्ये तो जो पार्लमेंट जो आपण नॅशनलायझेशन ऍक्ट आहे तो ऍक्ट त्यांनी रिपील करावा आणि मग करावा प्रायव्हेटायझेशन जर त्यांना वाटत असेल तर पण सरकारने तसं काही केलं नाही पण आता सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की एनॅक्टमेंट न झाल्यामुळे खाजगीकरण किंवा प्रायव्हेटायझेशन होणार नाही बरोबर पण बऱ्याच वेळा सरकार ही यंत्रणाच अशी असते कि जेव्हा ते एखाद्या ध्येयात उघडपणे यशस्वी होत नाही तेव्हा ते आतून काहीतरी एक वेगळी प्रक्रिया सुरू करतात बरोबर तर आ, या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आणि निर्णयापूर्वी एच पी सी एल मध्ये जी काही पार्श्वभूमी होती ती आजही जशीच्या तशी आहे की तिच्यात आता काही बदल झालेला जाणवतो असं नाही म्हणता येणार हिंदुस्थान पेट्रोलियमचा इतिहासच असा म्हणजे की सोशली खूप कमिटेड राहिलेला त्याच्यामुळे फार पूर्वीपासून हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये रोस्टर्स वगैरे किंवा भरती हे जे याच्यासाठी जे प्रेसिडेन्शियल डायरेक्टिव्ह आहे रिझर्वेशन पॉलिसीचे हे पूर्वीपासूनच अगदी म्हणजे चांगल्या प्रकारे फॉलो करतात आता फॉलो करत असताना छोट्या मोठ्या त्रुटी असतात नाही असं नाही पण कसं झालं की आमची जी संघटना आहे ही संघटना अखिल भारतीय पातळीवर इस्टॅब्लिश आम्ही केल्यानंतर मॅनेजमेंटसोबतचे जे डायलॉग आहेत ते नेहमी कन्स्ट्रक्टिव्ह राहिलेले आहेत म्हणजे आम्ही जे काही सजेशन मॅनेजमेंटला दिले की बाबा आपल्या अंतर्गत पॉलिसीमध्ये हे चेंजेस आपण केले पाहिजेत ते मॅनेजमेंटने वेळोवेळी केले त्याच्यामुळे आजही आमच्या कंपनीमध्ये सरळ सेवा भरती असो हो किंवा प्रमोशन्स असो प्रेसिडेन्शियल डायरेक्टिव्हला खूप चांगल्या प्रकारे सन्मान देण्यात येतो ते व्हायलेट करण्याचं मॅनेजमेंट तर तसं म्हणजे विचारत नाही आणि त्या प्रोसेसमध्ये जी मंडळी आहेत बसलेली त्यांनी पण कधी असा प्रयत्न ते लोक करत नाही कारण काय की एक कमिटमेंट असते समाजाची ती कमिटमेंट आमच्या कंपनीमध्ये फार चांगल्या प्रकारे आम्हाला म्हणजे बघणं ब बघायला मिळालेली आहे आणि दुसरी गोष्ट अशी की इफिशियन्सी जर म्हणाल तर एकंदरीतच मार्केटचं वातावरण जे आहे कॉम्पिटेटिव्ह बनलेलंच आहे ग्लोबलायझेशनचा तो चांगला इफेक्ट आहे भारतीय अर्थकारणावर की कॉम्पिटिशन जशी जशी ओव्हरऑल मार्केटमध्ये वाढते तशी तशी ती प्रत्येक कॉर्पोरेशनमध्ये वाढते आमच्या कंपनीमध्ये पण वाढले तर आमच्या कंपनीमध्ये इफेक्ट आता असा झाला आहे की जी 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 मंडळी होती पूर्वीपासून जी बरीचशी रिटायर झाली नवीन ब्लड आलेलं आहे कंपनीमध्ये त्याच्यामुळे खूप चांगल्या प्रकारे इफिशियंटली आता आमची कंपनीने आता याच वर्षी म्हणजे भविष्यातलं सगळ्यात मोठं प्रॉफिट ज्याला म्हणतात ना ते प्रॉफिट आमच्या कंपनी केलेलं आहे आणि आमचे आमच्या चेअरमन मॅडमला आता बेस्ट ग्लोबल म्हणजे जागतिक पातळीवरचा सर्वात उत्कृष्ट चेअरमन म्हणून एक अवॉर्ड आता आत्ता जस्ट मिळालेलं आहे तर त्याच्यामुळे कंपनीची इफिशियन्सी खूप वाढलेली आहे आणि कमिटमेंट म्हणजे कसं काय की सुप्रीम कोर्टामध्ये आपण जी केस टाकली त्याच्यामुळे एक कर्मचाऱ्यांमध्ये एक असा विचार आहे की बाबा ही कंपनी आपली आपण जिंकलेली कंपनी आहे कारण कंपन्यांनी क कर्मचाऱ्यांनी सगळ्यांनी मिळून ही केस टाकलेली होती ना असोसिएशन होती आपली संघटना होती पण जनरल संघटना पण होती ज्यांनी आम्हाला फॉलो केलं तर त्यामुळे कंप एम्प्लॉईजमध्ये एक अशी एक कमिटमेंट आहे ही आपली कंपनी आहे त्याच्यामुळे ते म्हणजे चांगला इफेक्ट त्याच्यानंतर झालेला आहे असं आमच्या निदर्शनात आहे तुम्ही सर्वसाधारणपणे एस सी एस टी वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून कार्यरत आहात तर एच पी सी मध्ये या प्रवर्गाचे काय नेमके प्रश्न आहेत आजच्या विकेला तसं बघायला गेलं तर सरळ सेवा भरती आणि प्रमोशन्स हे दोनच रिझर्वेशन पॉलिसीशी संबंधित गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये तर आमच्याकडे तसा काहीच प्रॉब्लेम नाही रोस्टर पूर्णपणे भरलेले आहेत बॅकलॉग कुठं दिसत नाही इनफॅक्ट सुद्धा आम्ही एक वेगळी संघटना काढली त्यासाठी पण त्यांचा पण बॅकलॉग आता दिसत नाही दोन तीनचा बॅकलॉग होता दोन तीन, हो तीन जागांचा पण तो पण आता मला वाय वायफ झालेला आहे लेटेस्ट याच्यामध्ये प्रमोशन्समध्ये पण साधारणतः प्रत्येक डी पी सीचा तुम्ही जर रिझल्ट उघडून जर बघितले तर साधारणतः पंचवीस तीस टक्क्यापर्यंत आपल्या मंडळींना प्रमोशन मिळतात जातीयवाद जर असं म्हटलं आपण की बाबा कास्टिझम नावाचा जो प्रकार किंवा ॲट्रॉसिटीज ऑन द एस सी एस टी एम्प्लॉईज हा प्रकार आमच्या कंपनीमध्ये दिसतच नाही ऑल ओव्हर इंडियामध्ये आता आम्ही फिरतो ओपनली लोकांमध्ये मिसळतो सगळ्यांशी बोलतो ईमेल्स आहेत आता कम्युनिकेशन एवढं स्ट्राँग झालेलं आहे पण ॲट्रॉसिटी नावाचा प्रकार आमच्या कंपनीमध्ये झिरो आहे असं मी तरी म्हणजे फार अभिमानाने सांगू शकेन त्याचं कारण नेमकं हेच आहे की संघटन जे आहे आमचं हे ह्या संघटना ह्या संघटनेने नेहमी कन्स्ट्रक्टिव्ह गोष्ट केलेली आहे पण आम्ही नेहमी आमचा जो संवाद आहे मॅनेजमेंटसोबतचा टॉप मॅनेजमेंट असो किंवा मिडल मॅनेजमेंट असो किंवा शॉप फ्लोअर लेवलची मॅनेजमेंट असो हा नेहमी हार आलेला आहे की एक्सेलरेट टू एक्सेल हे आमच्या संघटनेचं एक ब्रीद वाक्य आहे की उत् उत्कृष्टतेचे सोपान आम्ही स्वतःला म्हणतो की आम्ही सर्वात उत्कृष्ट आम्हीच आहोत आणि आम्हाला उत्कृष्टेकडे जाण्यासाठी वी हॅव टू ॲक्सलरेट अवर ॲक्टिव्हिटीज म्हणजे जर आपण आपल्या ॲक्टिव्हिटीज ॲक्स ॲक्सलरेट केल्या म्हणजे त्या कंपनीमधल्या काम करायच्या असो किंवा संघटनेमध्ये राहून आपलं जे सामाजिक कार्य आहे त्याचं त्याचं असो हे जर आपण एक्सलरेट केलं तर आपण नेम नक्की एक्सेलरेट आपण एक्सलन्सपर्यंत आपण जाऊ शकतो हे आमच्या संघटनेचं ब्रीदवाक्य आहे आणि हे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही जेव्हा आमच्या कंपनीमध्ये वावरतो त्यावेळेस एक वेगळ्या प्रकारचा रिस्पेक्ट मिळतो सगळ्याच पातळीवर मिळतो अगदी म्हणजे टॉप मॅनेजमेंटपासून तर फ्लोअर मॅनेजमेंटपर्यंत एक वेगळ्या वेगळ्या दृष्टिकोनातून संघटनेकडे बघण्यात येते की बाबा ही संघटना जरी एस सी एस टी लोकांची असली तरी यांना कमिटमेंट आहे यांच्याकडे मेरिट आहे त्यांच्याकडे एक्सलन्स आहे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अशा दिसून येतात विजिबल आहेत म्हणून हे वातावरण आहे असं मला तरी वाटतं आरक्षणाचा जो प्रवर्ग आहे एस सी एस टी आणि ओबीसी आता एच पी सी एल मध्ये एस सी एस असोसिएशन वेगळी आणि ओबीसीची वेगळी तर आरक्षणधारी प्रवर्ग असा एकत्र येऊन असोसिएशन कामगार हा। युनियन हा। तर हे का बनवण्याचा प्रयत्न कसं आहे की आपल्या भारताची जी मॉनिटरिंग मेकॅनिझम आहे ना आपल्या देशाची ही मॉनिटरिंग मेकॅनिझम शेड्यूल कास्टसाठी वेगळी आहे शेड्यूल ट्राईबसाठी वेगळी आहे आणि ओ बी सीसाठी वेगळी आहे जेव्हा तुम्ही ओबीसी कमिशनकडे जाता एस सी एस टी ओबीसी म्हणून तेव्हा ते, ते लोक म्हणतात की आम्हाला एस सी एस टीसोबत बोलायचंच नाही हा आमचा अनुभव आहे ओबीसी ओबीसी कोण आहे आम्हाला फक्त ओबीसीबरोबरच बोलायचं आहे जेव्हा आप आम्ही शेड्यूल ट्राईब कमिशनकडे जातो तेव्हा ते विचारतात ते तुमच्यापैकी ट्राईब किती लोक आहेत आम्हाला त्यांच्याशीच बोलायचं आहे पण एस सी कमिशन काय करते म्हणजे आमचा तरी असा अनुभव आहे त्यांनी कधी असं केलेलं नाही आतापर्यंत तरी म्हणजे आम्ही तरी नाही बघितलं की बाबा ओबीसी कोण आहे एस सी एस टी कोण आहे ते काय नाही एस सी एस टी ओबीसी कोणी असो आपल्या समाजाची एक म्हणजे काय म्हणतात त्याला किंवा एक डिप्राइड समाजाचे प्रतिनिधी आपल्यासमोर बसले या हिशोबाने त्या कमिशनने आतापर्यंत बघितलेलं आहे तर ही जी आपल्या देशाची जी गरज आहे आपल्या मॅकॅन मेके, मॉनिटरिंग जी गरज आहे ते त्या त्या गरजेनुसार आम्ही आमच्या संघटनेची बांधणी केली म्हणून आमच्याकडे ओबीसी असोसिएशन जी आम्हीच उभी केली जी, के जी तिथं काम करणारी जी ऑफिस बेअरर्स मुलं आहेत नवीन आहेत काही यंगस्टर्स आहेत काही आपले म्हणजे सिनियर लोकं पण आहेत त्या सगळ्यांना आम्हीच म्हणजे त्यांना मोटिवेट केले की बाबा आपली एक ओबीसीची संघटना आपल्याकडे असावी आणि ती सेपरेट असावी ती संघटना सेपरेट आहे पण दे आर अफिलिएटेड टू अवर ऑर्गनायझेशन एस सी एस टी ऑर्गनायझेशन तसं आम्ही ते त्या मेकॅनिझमला सुस्वरूप सू, सू, ठेवण्यासाठी आणि ती त्यांची जी आपल्या देशाची जी रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी आम्ही ओबीसी एच पी सी मध्ये अखिल भारतीय पातळी हे संघटन काम करतो बऱ्याच वेळा असं होतं की अन्य राज्यांमधून म्हणजे एका राज्याची जी कास्ट असते एस सी कास्ट ती दुसऱ्या राज्यात तिघांची जाईलच असं नाही बरोबर तर बऱ्याच वेळा या एसीच्या आरक्षणाचा च्या आरक्षणाचा भलत्याच लोकांना त्या ठिकाणी भरलं जातं असं काही प्रकार वगैरे होतो का फॉल्स कार्ड सर्टिफिकेटबद्दल जर तुम्ही जर असं विचारत असाल तर ते प्रकार आहेत नाही असं नाही फॉल्स कार्ड सर्टिफिकेटचे आमच्याकडे पण प्रकार आहे होते पूर्वी अजूनही काही दोन चार केसेस आहेत आमच्याकडे पण कसं होतं की ग्रुप सी आणि ग्रुप डी ह्याचं जे रिक्रुटमेंट आहे ते राज्य पातळीवर साधारणतः होतं म्हणजे रिजनल पातळीवर आणि ग्रुप एचं जे रिक्रुटमेंट आहे ते ऑल इंडिया लेवलवर होतं तर ऑल इंडिया लेवलवर जेव्हा आपण ग्रुप एचं रिक्रुटमेंट करतो तेव्हा एखादी कास्ट जी समजा झारखंडमध्ये एस सी असेल ती महाराष्ट्रामध्ये एस सी नाही पण तो झारखंडचा एस सी असल्यामुळे त्याला ते एस सीमध्ये ते कन्सिन्युअर करावंच लागतं दॅट यू कॅनॉट डिनाय पण हे ग्रुप एच्या सर्व्हिसेस हे ऑल इंड ऑल ऑल ओव्हर इंडिया ट्रान्सफरेबल असल्यामुळे तो झारखंडचा माणूस आपल्या मराठात येऊन काम करू शकतो तर त्याला प्रे ॲज फार द रिझर्वेशन पॉलिसीज कन्सर्न किंवा प्रेसिडेन्शियल डायरेक्टिव्ह आर कन्सर्न त्याचा जास्त इफेक्ट होत नाही ए, ए एका एस सीला तुम्ही दिलं दॅट इज सफिशियंट पण येस तो जो माणूस आहे तो जो अधिकारी आहे तो समजा गुजरातचा शेड्यूल कास्ट आहे त्याला तुम्ही ट्रान्सफर केलं समजा आंध्र प्रदेशमध्ये तर आंध्र प्रदेशमध्ये ती त्याची शेड्यूल कास्ट ती जात हे नाही आहे पण जेव्हा त्याच्या मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न येतो त्यावेळेस मग त्याला रिझर्वेशनसाठी मुलांना एक मुला तर गुजरातला तरी घेऊन यावं लागतं किंवा आंध्र प्रदेशमध्ये जनरलमध्ये टाकावं लागतं तेव्हा त्या त्याच्या मुलांना रिझर्वेशनचा फायदा मिळत नाही तर हा जो इशू आहे हा आम्ही मॅ समोर आमच्या ठेवला होता की असं असं आहे तर मॅनेजमेंटने खूप सुंदर पॉलिसी ट्रान्सफर पॉलिसी ऑनलाईन रिक्वेस्ट पॉलिसी त्याच्यावर बनवली आणि ज्या कोणा एम्प्लॉईजला अशा ह्या प्रॉब्लेम झाला येत असेल त्यांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन करावं आणि दहावी बारावीत जर त्याचे मुलं असतील पाले असतील तर त्यांना त्याच्या मदर स्टेटमध्ये पाठवून तिथं ते त्यांनी ते दहावी बारावी करावी आणि रिझर्वेशनचा फायदा घेऊन स्टेट इंजिनिअरिंग कॉलेजेस किंवा मेडिकल कॉलेजेसमध्ये ॲडमिशन जर घेता येत असेल तर घ्यावी तर अशी एक पॉलिसी आमच्याकडे खूप सुंदर पॉलिसी आमच्याकडे आहे आता एस सी एस टी वेलफेअर असोसिएशनने म्हणजे आपला लढा जो काही आहे स्वाभिमानाचा असेल हक्काचा असेल तो अगदी व्यवस्थित लढलेला आहे पण बाबासाहेब जे म्हणतात की पुढे गेलेल्यांनी मागच्याकडे बघून त्यांना समर्थ करण्याचा प्रयत्न करा या अनुषंगाने एसपीसीएल मधील असोसिएशन नेमका काय कार्यक्रम खूप सुंदर प्रश्न तुम्ही विचारला आ, कसा आहे की सरकारी पातळीवर काय नियम बनतात सेंट्रल गव्हर्नमेंट पातळीवर काय नियम बनतात आता आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटशी निगडीत असल्यामुळे आम्हाला ते नियम चांगल्या प्रकारे माहिती पडतात तर अनुसूचित जाती जमातीच्या संदर्भामध्ये जे नियम बनतात त्या नियमाचा आपल्या समाजाला कसा फायदा होईल ह्याचा विचार दोन प्रकारचे लोकं करू शकतात एकतर पॉलिटिकल लोक करू शकतात किंवा जे कोर सोशल वर्कर्स आहेत ते लोक करू शकतात एम्प्लॉईजपर्यंत हा विषय येण्याची तशी फारशी काही शा शाश्वती म्हणजे फारशी काही हे गरज गरज याच्यासाठी नाही की एम्प्लॉईकडे तेवढा वेळ नाही ती पॉलिसी वाचणे ते समज समजून घेणे आणि मग त्याच्यावर काय समाजासाठी करता येईल ते बघणे ही फॅक्ट आहे आपण याला हे करू शकत नाही डिनाय करू शकत नाही पण आमच्या संघटनेच्या संदर्भामध्ये असं झालेलं आहे की जेव्हा कंपनीमध्ये चांगलं वातावरण आहे कंपनीमध्ये काम करत असताना कुठल्याही प्रकारचे इशूज किंवा असे प्रॉब्लेम्स निर्माण होऊन तुमचा टाईम बर्बाद होत नाही त्यावेळी संघटनेची जी जी बॉडी आहे सेंट्रल एक्झिक्युटिव्ह कमिटी त्यांच्याकडे असा वेळ आहे की त्या वेळेमध्ये त्यांनी अशा ज्या पॉलिसीत आहेत सरकारच्या ह्यांच्यावर याचा अभ्यास करणे आणि त्या तो अभ्यास करून त्याच्या संदर्भात आपल्याला काही करता येईल का याच्यावर विचार विमर्श वीव, करणे हे संघटनेकडे एक म्हणजे एक ती एक आमची एक खासियत आहे असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही तर दोन हजार बारामध्ये जी प्रोक्युरमेंट पॉलिसी गव्हर्मेंट ऑफ इंडियाची आली होती त्या पॉलिसीमध्ये असं लिहिलेलं आहे की ट्वेंटी पर्सेंट

आणि ह्या पॉलिसीनुसार आपण एक औद्योगिक क्रांतीचं स्वप्न बघू शकतो इथला दलित इथला जो एस सी एस टी समाज आहे हा समाज बघू शकतो पण ही पॉलिसी कोणालाच माहीत नाही म्हणजे जेव्हा आपण समाजामध्ये फिरतो आणि लोकांना विचारतो इनफॅक्ट काय म्हणजे आय एम सॉरी टू से जे पॉलिटिशियन आपले आहेत त्यांच्यापर्यंत पण ह्या पॉलिसीबद्दल आम्ही जेव्हा विचारतो खाजगी मी चर्चा करतो की सर अशी अशी पॉलिसी आहे त्याच्याबद्दल आपण काही करताय काय किंवा लोकांना नाही माहिती इनफॅक्ट खासदार लोकं जे आहेत त्यांना पण आय एम सॉरी टू से बट नाही पॉलिसी नाही माहिती जेव्हा आम्हाला ही पॉलिसी कळली आमच्या कंपनीमध्ये जेव्हा ही पॉलिसी आली त्यावेळेस आमच्या ही गोष्ट निदर्शनास आली की प्रोक्युअरमेंट जी आहे ही प्रोक्युअरमेंट आमच्या कंपनीमध्ये तरी कॉम्पिटेटिव्ह बेसिसवर जरी होत असली तरी एस सी एस टी हा जो पार्ट आहे किंवा हा जो कॉम्पोनंट आहे हा कॉम्पोनंट कंपनीमध्ये पण तशी काही म्हणजे वेगळी काही अशी काही त्याला काय म्हणतात की पॉलिसी नाही आहे किंवा कंपनीमध्ये पण त्याची एवढी जागरूकता नाही आहे म्हणा किंवा काय जयशील असे ते पण ही पॉलिसी जवळपास थंड बशात गेल्यासारखी आम्हाला जाणवली तर काय झालं की दोन हजार बारा तेरा तेरा चौदा आणि हे जे दोन तीन वर्ष आहेत हे दोन तीन वर्षामध्ये त्या पॉलिसीमध्ये असं लिहिलेलं आहे की हा इम इन्क्युबेशन पिरियड आहे की पी एस यूज किंवा गव्हर्मेंट डिपार्टमेंट यांनी एस सी एस टी व्हेंडर्स जे आहेत ह्यांचं ह्यांना यांचं नॉलेज इन्क्रीज करावं यांना ट्रेनिंग द्यावं किंवा त्यांना जसं शक्य होईल तसं दोन हजार सोळापासून हे मॅन्डेटरी प्रोविजन झालेली आहे की तुम्ही फोर पर्सेंट एस सी एस टी लोकांकडून तुम्ही खरेदी केलीच पाहिजे सर्विसेस असो किंवा कॉन्ट्रॅक्ट असो किंवा सप्लाय असो आमच्या संघटनेने काय केलं की पॉलिसी ठीक आहे ही पॉलिसी सरकारने बनवली पण ही पॉलिसी जनतेपर्यंत नेण्याचं जर कोणी काम जर करायचं असेल तर ते आपण केलं पाहिजे असं आमच्या संघटनेने ठरवलं दोन हजार बारामध्ये आमची कॉन्फरन्स झाली एक्सेल डेट टू एक्सेल त्या कॉन्फरन्समध्ये या विषयावर आम्ही जुजबी चर्चा केली की बाबा अशी अशी पॉलिसी आलेली आहे आपण काहीतरी याच्यावर केलं पाहिजे दोन वर्ष आम्ही सतत त्याच्यावर काम करत होतो तर यावर्षी आमची दुसरी कॉन्फरन्स विशाखापट्टणमला झाली एक्सेल डेट टू एक्सेल सेकंड पोजिश सेकंड एडिशन तर त्या कॉन्फरन्समध्ये आमच्या कंपनीच्या चेअरमन मॅडम सगळे डायरेक्टर्स मोठे टॉप ऑफिसर्स आणि आमच्या ऑल इंडिया सीईसीचे जवळपास एकशे चाळीस पदाधिकारी त्या कॉन्फरन्समध्ये होते आणि त्या कॉन्फरन्समध्ये या विषयावर खूप लांब चर्चा आम्ही केली की कशाप्रकारे आमची असोसिएशन याच्यामध्ये योगदान देऊ शकते पॉलिसी ठीक आहे पण पॉलिसी सोबत घेऊन किंवा पॉलिसी बाजूला ठेवून आपल्या कंपनीमध्ये अनुसूचित जाती जमातींचं कडून त्यांच्या अनुसूचित जाती जमातींच्या कॉन्ट्रॅक्टर्सकडून सप्लायर्सकडून कशाप्रकारे जास्तीत जास्त आपण खरेदी कशी करू शकतो म्हणजे जी वेल्थ आहे ही वेल्थ डिस्ट्रीब्युशन हा जो म्हणजे पब्लिक सेक्टरचा हा मेन म्हणजे कोर आहे तेव्हा म्हणजे बाबासाहेबांचा पण मत जर आपण म्हटलं की बा पब्लिक सेक्टर करायसाठी की त्यांनी जनतेला जास्तीत जास्त वेल्थ डिस्ट्रीब्यूट केली पाहिजे तर त्या दृष्टिकोनातूनही हा जो सब्जेक्ट आहे हा आपल्या म्हणजे की जवळपास आपल्या हृदयाशी निगडीत आहे असा तर म्हणून आम्ही काय केलं की त्या कॉन्फरन्समध्ये अशी एक चर्चा करून एक निर्णय घेतला की आपण एस सी एस टी आंतरप्रेनर बनवायचे तर जेव्हा आम्ही मॅनेजमेंट पुढे हा विषय घेऊन गेलो तेव्हा मॅनेजमेंटने आम्हाला म्हणजे शंभर टक्के सहकार्य दिलं की तुम्ही हा कार्यक्रम जरूर करा आणि तुम्ही फक्त तुम्हीच नाही आम्ही पण तुमच्यासोबत आहोत कंपनीचे अधिकारी पण तुमच्यासोबत आहात म्हणजे जनरल जेवढे पण म्हणजे अख्खी कंपनी तुमच्यासोबत आहे तुम्ही हा कार्यक्रम करा अशा प्रकारे एक मोटिवेशन आम्हाला या आमच्या मॅनेजमेंटकडून मिळालं आणि त्या अनुषंगाने मग आम्ही आंतरप्रिनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम फॉर एस सी एस टी यूथ हा एक महिन्याचा आम्ही प्रोग्राम ट्रेनिंग प्रोग्राम टाकला आणि नुसता ट्रेनिंग प्रोग्राम नाही तर याच्यामध्ये आम्ही एक वर्षाचं हँडहोल्डिंग प्रोसेस त्याच्यामध्ये ठेवलेली आहे की म्हणजे ज्या काही मुलांना आम्ही आंतरप्रिनरशिपचं ट्रेनिंग देऊ त्यांना आमच्या कंपनीतले मोठे मोठे अधिकारी त्यांना शिकवतील बिझनेस हाऊ टू डू द बिझनेस त्याच्यामध्ये ऑपरेशन असेल फायनान्स असेल मार्केटिंग असेल किंवा टेक्निकली जे काही असेल ते या सगळ्यांचं मार्गदर्शन आमच्या कंपनीतले अधिकारी प्रत्येकाला देणार आहेत तर आम्ही हा जो प्रोजेक्ट टाकला पंधरा ऑगस्टपासून आमचा हा प्रोजेक्ट सुरू झाला म्हणजे वर्कशॉप सुरू झाला छोटीशी सुरुवात आम्ही केली एक व्हॉट्सअप मॅसेज बनवला आणि समाजामधून यूथकडून आम्ही अप्लिकेशन मागवले तर त्याच्यामध्ये आम्हाला दोन दिवसामध्ये साधारणतः चारशे पस्तीस अप्लिकेशन आम्हाला मिळाले सी व्हीज ईमेलनीच मागवले आणि त्याच्यामधून मग आम्ही त्यांची रिटर्न टेस्ट घेतली त्यांच्या इंटरव्ह्यूज घेतल्या म्हणजे खूप डिटेलमध्ये त्यांच्या ॲनालिसिस करून त्याच्यामधून पस्तीस मुलं आम्ही निवडले त्याच्यामध्ये सात मुली पण आहेत आणि इंजिनियर्स आहेत ऑलमोस्ट बावीस इंजिनियर बावीस इंजिनियर्स आहेत आणि तेरा नॉन इंजिनियर्स आहेत ग्रॅज्युएट्स आहेत डिप्लोमा होल्डर्स आहेत एक कॅन्डिडेट आय आय टी आय टी आयवाला पण आम्ही घेतला पण त्याला सात आठ वर्षाचा अनुभव आहे असा तर या सगळ्या पस्तीस पोरांची बॅच अशी आम्ही करून आम्ही खारघरला युवा सेंटर भाड्याने घेतलं एक महिना आणि तिथं आम्ही रोज त्यांना एक महिना हॉस्टेल दिलं राहायला जेवणं खाणं तिथंच सगळं सकाळी सहा वाजल्यापासून क्लासेस सुरू व्हायचे योगा मेडिटेशननी सुरुवात व्हायची ते रात्री पाच पात्वा... संध्याकाळी पाच वाजेपर्यंत रेग्युलर क्लासेस व्हायचे जिथं म्हणजे सब्जेक्टच्या अनुषंगाने म्हणजे मिनी एम बी ए टाईप आम्ही कोर्स तो डिझाईन केला होता तर ते पाच वाजेपर्यंत चालायचं त्याच्यानंतर पाच वाजल्याच्या पुढे एच पी सी एलमधले अधिकारी तिथं येऊन त्या मुलांना शिकवायचे प्रेझेंटेशन द्यायचे वेगवेगळ्या विषयावर जर सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये काय स्कोप आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये काय स्कोप आहे नॉन इंजिनिअरिंगमध्ये काय स्कोप आहे बिजनेस स्कोप तर असं जवळपास असे ते पाच वाजल्यापासून तो क्लास सुरू व्हायचा तो रात्री सात आठ नऊ दहा वाजेपर्यंत असा चालला तर महिनाभर तो क्लास चालला फक्त दोन दिवस सुट्टी घेतली मुलांनी म्हणजे मुलं सुट्टी घ्यायलाही तयार नव्हते एवढे ते इंटरेस्टिंग म्हणजे क्लासेस व्हायचे सुंदर आणि एवढी तिच्या त्या क्लासमध्ये एनर्जी निर्माण झाली की त्या सगळ्या पस्तीसच्या पस्तीस मुलांना आम्ही त्याच ठिकाणी एम एस एमी रजिस्ट्रेशन करवलं त्यांच्या कंपन्या इस्टॅब्लिश केल्या आणि नुसत्या इस्टॅब्लिशच नाही केल्या तर ता त्यांना आमची आमचे चेअरमन मॅडम स्वतः येऊन त्यांना कंपनी रजिस्ट्रेशनचे फॉर्म म्हणजे जे सर्टिफिकेट्स आहेत ते त्यांना डिस्ट्रीब्यूट केले आणि जे मॅन्टरिंग प्रोसेस आम्ही डेव्हलप केली की प्रत्येक कॅन्डिडेटला दोन ऑफिसर मॅन्टर करतील तर एक ऑफिसर एकदम टॉप लेवलचा म्हणजे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर किंवा जनरल मॅनेजर लेवलचा तर त्यांना आम्ही आंतरप्रिनर्स गुरु असं एक, एक नाव दिलं आणि एक अधिकारी असेल जो टेक्निकली त्याला सपोर्ट करेल म्हणजे समजा एखादा कॅन्डिडेट इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे तर त्याला एक इलेक्ट्रिकल फील्डमधले जे उच्च अधिकारी असतील त्यांना अटॅच केलं ते टेक्निकल ते गुरु म्हणून असं आणि त्या कॅन्डिडेटला आम्ही आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबाने त्याला प्रोफेशनली अडॉप्ट केलं म्हणजे कसं की तो जो कॅन्डिडेट आहे त्याला एक आंतरप्रेनर्स डॅडी मिळाले आणि एक आंतरप्रेनर्स म मम्मी मिळाले सो आंतरप्रिनर्स डॅड अंटरप्रेनर्स मॅम मॉम हे जे दोघं जर आहेत हे संघटनेचे पदाधिकारी आहेत आणि जे, जे दोन अधिकारी आहेत ते कंपनीचे अधिकारी आहेत तर एवढा चांगला रिस्पॉन्स याच्यामध्ये मिळाला की आमच्याकडचे अधिकारी असे म्हणजे आनंदाने म्हणजे खूप खुश होऊन त्या ठिकाणी यायचे बोलायचे आणि म्हणजे लॉटरी सिस्टमनी काढायची की आज कोण कॅन्डिडेटचं नाव निघते असं म्हणून हे जे मॅन्टरिंगची जी प्रोसेस आहे ही एकदम वेगळी प्रोसेस आहे म्हणजे की आपण आंतरप्रिनरशिप डेव्हलपमेंट प्रोजेक्ट जे आहेत गव्हर्नमेंटचे पण जे असतात ते साधारणतः दोन दिवसाचं ट्रेनिंग किंवा सहा दिवसाचं ट्रेनिंग देऊन ते दे मुलांना सोडून देतात एम एस एम वाले पण जे कार्यक्रम करतात ते असेच करतात पण आम्ही वेगळं करण्याचं ठरवलं आम्ही असं ठरवलं की आपण जे करायचं ते थरोली करायचं म्हणजे असं जास्त कचरा करायचा नाही कुठल्या कार्यक्रमाचा कारण आम्हाला हे प्रूव्ह करायचं होतं की मनात जर आपण आणलं तर आपण काहीही करू शकतो आणि नुसतं आमचंच नाही असं म्हणणं नाही तर आमच्या कंपनीमधली जी मॅनेजमेंट आहे त्यांचं पण हेच म्हणणं आहे की आपण जर मनात आणलं तर आपण हे करू शकतो तर म्हणून आम्ही काय केलं की हे मेंटरिंगची प्रोसेस डेव्हलप केली तर हे करत असताना आमचे सगळे अधिकारी संघटनेचे सगळे कार्यकर्ते आणि समाजामधले पण जसं की नॅशनल कमि आप नॅशनल आपलं पार्लमेंटरी कमिटी फॉर पार एस सी त्यांच्यासमोर आम्हाला चान्स भेटला हा प्रोजेक्ट प्रेझेंटेशन करण्याचा श्रीनगरला ती मिटिंग होती त्यांनी पण म्हणजे खूप म्हणजे अशी तारीफ केली टाळ्या वगैरे वाजवल्या साधारणतः तीस एक एम पी होते त्या कमिटीमध्ये ते एक वेगळा ग्रूप असा वाटायला लागला की हळूहळू सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष मुंबईमध्ये होते त्यांच्यासमोर पण आम्हाला चान्स मिळाला हा प्रोजेक्ट प्रेझेंटेशन करण्याचा आणि आमची आमचं जयंती फंक्शन असते बाबासाहेब आंबेडकर जयंती फंक्शन एप्रिल महिन्यामध्ये षण्मुखानंद हॉलमध्ये आमचं फंक्शन होते तर त्या फंक्शनमध्ये साधारणतः साडेतीन हजार आमचे कर्मचारी अधिकारी त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला दरवर्षी असतात मुंबईतले मुंबईतले तर त्या ठिकाणी पण एक स्पेशली या प्रोजेक्टचं आम्ही प्रेझेंटेशन केलं उद्देश हाच होता की आपण अशा वेगवेगळ्या फोरमवर जर हा प्रोजेक्ट लोकांना सांगितला आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितला मेंबर्सला सांगितला पॉलिसी मेकर्सला सांगितलं तर याच्यामध्ये काहीतरी आपल्याला म्हणजे इनपुट्स मिळतील आणि कशाप्रकारे चांगल्या प्रकारे हा प्रोजेक्टचं स्वरूप निर्माण होईल तसं करता करता आम्हाला आम्ही तो प्रोजेक्ट खूप चांगल्या प्रकारे डिझाईन केला आणि हा प्रोजेक्ट करत असताना आम्हाला एन जी ओची गरज पडली तर आंबेडकर सेंटर फॉर जस्टिस अँड पीस यांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं त्यांच्या अंडरमध्ये आम्ही हा प्रोजेक्ट केला हा तर हे हा प्रोजेक्ट करत असताना समाजामधल्या विविध स्तरातल्या लोकांची त्याच्यामध्ये मार्गदर्शन मिळालं आणि आंबेडकर सेंटर फॉर जस्टिस अँड पीस यांचं सहकार्य खूप मोलाचं जिटकॉन नावाची एक कंपनी आहे एन डी सर ज्यांनी बत्तीस वर्ष स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये टेक्नो कमर्शियल इव्हॅल्युएशन हा प्रोजेक्टवर काम केलेलं आहे रिटायर्ड आहेत त्यांचे खूप मोलाची मा मार्गदर्शन मिळालं प्रत्येक वर्टॉईस कन्सल्टन्सी म्हणून आहे पुण्याची संघटना आपले वाघमारे त्यांनी पूर्ण म्हणजे की तो आम्ही जो कोर्स बनवला होता त्या कोर्सचं डे वाय शेड्यूल बनवणे नंतर लेक्चरर्स ऑर्गनाईज करणे लेक्चर शेड्युलिंग करणे हे जे काम आहे टू इम्पार्ट द ट्रेनिंग म्हणजे फंक्शनल ट्रेनिंग हे काम त्यांनी केलेलं आहे निरंजन वाघमारे सरांनी आणि एक आरो इंजिनिअरिंग म्हणून एक कंपनी आहे मंगला तांबे म्हणून मॅडम आहेत त्यांनी सगळ्या लॉजिस्टिकची सगळी अरेंजमेंट त्यांनी बघितली खूप चांगल्या प्रकारे अशी टीम आमची जम जमली प्रत्येक दिवशी आमच्या संघटनेचे दोन दोन कार्यकर्ते त्या सेंटरवर फुल टाईम असायचे आणि हे सगळं आम्ही जे केलं ना हे सगळं आम्ही म्हणजे स्वतःहून केलेलं आहे स्वयंभू केलेलं आहे याच्यासाठी की नॉर्मली कंपनीचं काम म्हटलं की आपल्याला टी पाहिजे किंवा सुट्टी पाहिजे मग आम्ही कंपनीचं काम करू हा प्रोजेक्ट तसा नाही झाला हा प्रोजेक्ट जेव्हा करत होता आम्ही तर कुठल्याही एम्प्लॉईजनी म्हणजे एस सी एस टी असो का जनरलो कोणी पण कोणी टी ए क्लेम नाही केला कोणी सुट्टी क्लेम नाही केली कोणी काय नाही क्लेम केलं स्वतःच्या सुट्ट्या दिल्या स्वतःच्या सीप ॲडजस्ट केल्या स्वतःची वाहनं वापरली आणि स्वतः सगळं केलं त्याच्यामुळे कंपनीवर वे इम्प्लिमेंटेशनचं जे प्रेशर आहे ते अजिबात आलेलं नाही पण जो खर्च आहे हॉस्टेलचा खर्च किंवा खाण्यापिण्याचा खर्च किंवा बाकीचा जो अलाईट खर्च आहे तो पूर्ण कंपनीने त्याचा भार उचलला कॅन्डिडेट्सकडून आम्ही काही चार्ज वगैरे केलेला नाही कुठल्या प्रकारची फी घेतलेली नाही किंवा काही नाही पण एक आहे त्यांच्याकडून आम्ही डिक्लेरेशन घेतलं की ही ट्रेनिंग घेतल्यानंतर आम्ही ऑन्टरप्रेनर बनू आणि आम्ही आमचे बिझनेसही सेटअप करू असं एक डिक्लेरेशन त्यांनी आम्हाला लिहून दिलेलं आहे आजच्या तारखेला आता ऑगस्ट पंधरापासून आमचं ट्रेनिंग सुरू झालं सप्टेंबर बाराला ते ट्रेनिंग संपलं तर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर तीन महिन्याच्या कालावधीमध्ये सगळ्या पोरांनी आपापल्या कंपन्यांचे पेपरवर्क कंप्लीट केलेले आहेत म्हणजे पेपर एम एस एम ई रजिस्ट्रेशन असो का त्यांचं सर्व्हिस टॅक्स असो पॅन असो अकाऊंट असो नंतर त्यांचे जे काही म्हणजे कंपनीसाठी जे काही कागदपत्रं लागतात ते सगळे पूर्ण केलेले आहेत सगळ्यांनी आणि आ त्यांना टेंडर द्यायला पण आम्ही सुरुवात केलेली आहे कंपनीमध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन पण मुंबई रिफायनरीमध्ये बऱ्याचशा सगळ्या दा जवळपास सगळ्या जणांचं झालेलं आहे ते तर त्यांना टेंडर द्यायला सुरुवात झालेली आहे टेंडर मुलांना मिळत आहेत कोणा कोणी टेंडर म्हणजे की जिंकलेले पण आहेत असे तीन चार कँडिडेट आमच्याकडे आहेत की ज्यांना आतापर्यंत चांगल्या चांगल्या ऑर्डर मिळाले आहेत एका कॅन्डिडेटला आमच्या जवळपास दोन ऑर्डर त्यांनी म्हणजे दोन टेंडर त्यांनी जिंकले विथ रिव्हर्स ऑप्शन म्हणजे फुल कॉम्पिटिशन कॉम्पिटेटिव्ह टेंडर विथ रिव्हर्स ऑप्शन या प्रोसेसमध्ये त्यांनी दोन टेंडर जिंकले जवळ पास पासष्ट लाखाचे एक वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट त्याच्या हातामध्ये आहेत बाकीचे पण आहेत असे हळूहळू एक, एक एक जे आहेत कॅन्डिडेट चांगल्या प्रकारे एच पी सी बिझनेसेस एस्टॅब्लिश करत आहेत एच पी सीच्या बाहेर पण मुलं चांगल्या प्रकारे म्हणजे प्रयत्न करत आहेत डब्ल्यू डीमध्ये रजिस्ट्रेशन केलं दोघा तिकांनी परत बाकी मुंबई बँक किंवा अशा बाकीच्या ज्या प्रायव्हेट कंपनीज आहेत त्यांच्यामध्ये पण त्यांनी म्हणजे टेंडर्स घेण्याचा प्रयत्न केलेला आहे प गव्हर्मेंटचे कुठले कॉन्ट्रॅक्ट अजून त्यांना मिळालेले नाही पण आमचं आमचं आमचा प्रयत्न एकच आहे की या मुलांनी आंतरप्रिन्य बनावं त्यांनी पैसे कमवावे समाजासाठी ते समाजाच्या म्हणजे की जो जो की जी काही वेल्थ डिस्ट्रीब्युशन आहे ही समाजामध्येच होणार आहे आणि हे करत असताना ह्या मुलांनी जी कमिटमेंट त्यांनी दिलेली आहे ही कमिटमेंट फक्त त्यांनी पाळावी की स्वतः एक मोठं बिझनेसमॅन त्यांनी व्हावं किंवा वुमन त्यांनी व्हावं एवढीच आमची अपेक्षा आहे कंपनीला याच्या पलीकडे काय नाही पाहिजे परत मुलांचे वेगवेगळे प्लान्स आहेत त्यांचे आता तुम्ही त्यांच्याशी जर बोललात कदाचित कोणाला बोलवून तर त्यांचे ते लोक सांगतील की आमचे काय प्लान्स आहेत पण आमचा आनंद याच गोष्टीमध्ये आहेत की आम्ही हे करू शकलो पस्तीस मुलांना आम्ही आज त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा जो आम्ही प्रयत्न केला तो प्रयत्न सक्सेस होताना दिसतो आहे या तीन महिन्यामध्ये मागच्या पुढे पण हा प्रयत्न आमचं चालू राहणार आहे कंपनीमधल्या ज्या प्रोक्युअरमेंट पॉलिसीज आहेत त्याच्यामध्ये काही छोटे मोठे चेंजेस करायचे आहेत तर ते पण काम चालू आहे म्हणजे पेट्रोलियम हाऊसमध्ये त्याच्यावर पण खूप चांगल्या प्रकारे मॅनेजमेंट कोऑपरेट करते आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की आता हे वर्ष तर ख म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं एकशे पंचवीसावं जयंती वर्ष आहे म्हणजे पोस्ट सेंटेनरी सिल्वर ज्युबली आणि आमच्या संघटनेची पण सिल्वर ज्युबिली आहे तर कमीत कमी ह्या वर्षभरामध्ये एकशे पंचवीस तरी आंतरप्रेनर बनवावे हा एक म म्हणजे मनोदय आहे पस्तीस ते बनलेले आहेत तर अजून पुढचे कार्यक्रम आम्ही लवकरात लवकर घेऊ या यावर्षी एकशे पंचवीसचं टार्गेट आमचं आहे ते आम्ही पूर्ण करण्याचा इमानदारीने प्रयत्न करू आणि वर्षानुवर्ष हा कार्यक्रम आम्ही पुढे सुरू ठेवणार आहोत इनफॅक्ट तो कसा होईल पुढे आणखी कशाप्रकारे याच्यामध्ये किती कोण कोण जुळेल माहिती नाही पण आजच्या तारखेला एवढंच आहे इकॉनॉमिक्स टाइम्स मी आमच्या कार्यक्रमावर मोठा आर्टिकल लिहिलं त्याच्यामुळे हा कार्यक्रम भारतभर गेला त्यानंतर गुजरात समाजांनी खूप सुंदर भाष्य म्हणजे शब्द वापरलेले आहेत या का ह्या प्रोग्रामबद्दल की म्हणजे बोल्ड कॅम्पेन जे सहाशे अभियान हा शब्द त्यांनी वापरलेला आहे की हिंदुस्तान पेट्रोलियमचा सहाशे अभियान की एस सी एस टी मुलांना आंतरप्रिनर्स बनवण्याचं सहाशे अभियान त्यांनी हातात घेतलं आणि सगळ्या कंपन्यांनी जर हे केलं असं तर आपला देश अमेरिका आणि इंग्लंडसारखा म्हणजे औद्योगिक क्रांती आपल्या देशामध्ये घडू शकते असे शब्द गुजरात समाजाने वापरलेले आहेत दिल्लीमध्ये नो no डाऊट खूप चांगल्या प्रकारे आमचा प्रोजेक्ट रिपोर्ट रिसिव्ह झालेला आहे पेट्रोलियम मिनिस्ट्रीनी मेक इन इंडिया ह्याच्यामध्ये आमचा प्रोजेक्ट घेतलेला आहे आणि पेट्रोलियम मिनिस्ट्रीनी सगळ्या ऑइल पी एस यूला सांगितलेलं आहे रिटर्न ऑर्डर दिलेला आहे की बघा हा प्रोजेक्ट तुम्ही रिप्लिकेट करा एस्पेशल करू शकते तर तुम्ही का नाही करू शकता तुम्ही पण करा महाराष्ट्र सरकारच्या स्किल डेव्हलपमेंट जे विजय वाघमारे सर आम त्यांच्यासोबत आमची मी एक मिटिंग झाली महाराष्ट्र सर शासनाच्या वतीनं पण त्यांच्या पण सोबत आम्हाला जर काम करण्याचा पुढे मागे प्रयत्न त्यांचा चालू आहे की कशाप्रकारे एच पी सी एल आणि महाराष्ट्र शासन जॉईंटली हा प्रोजेक्ट मराठी मुलांसाठी करू शकते uh, प्रायव्हेट कंपन्या आहेत जसं की त्या पण आम्हाला ॲप्रोच होत आहेत की बा आमच्यासाठी पण असा कार्यक्रम करा uh, म्हणजे की एक वेगळ्या प्रकारचं एक वातावरण निर्मिती आम्ही करू शकलो या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि मला असं वाटते की ही आपली गरज आहे जर नोकऱ्या मिळत नाही समाजामध्ये आपण तुम्ही बघता आपण सगळेच बघतो बाहेर नोकऱ्याचा अजिबात नाही आता आपल्याला नोकऱ्या निर्माण करणारे लोकं पाहिजे डिक्कीचा चांगला प्रयत्न आहे मिलिंद सर त्यांचं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळते पण आम्ही आम्ही हे ठरव आम्ही हे केलेलं आहे की हिंदुस्तान पेट्रोलियम आणि आमची संघटना आणि जे एन जी ओज आमच्यासोबतचे आहेत ह्यांना सोबत घेऊन आपण ह्याच्यामध्ये आणखी चांगल्या प्रकारे कसं करू शकू हो तर खूप म्हणजे एक चांगलं वातावरण आहे आणि जेव्हा मुलांचं डेली इंट्रॅक्शन आमच्याशी आहे हँड है। होल्डिंग प्रोसेसमध्ये सगळे मुलं आहेत काय काय प्रॉब्लेम येतात बिझनेस करत असताना हे आम्ही डोळ्यांनी बघतो आणि म्हणजे आम्हाला अचानक वाटतो की यार हे एवढं सगळं नॉलेज आहे हे आपल्याला पण नव्हतं आता ह्या प्रोसेसमध्ये आपण शिक आपणही शिकतो आम्ही पण शिकतो आम्हाला पण नव्हतं माहिती घ्यात बिझनेसमन बनायचं म्हणजे काय ठीक आहे कॉन्ट्रॅक्टर बनला आला त्याला परचेस ऑर्डर दिली तो काम करून जातो पैसे घेऊन जातो एवढंच माहिती होतं पण ते ॲक्च्युअल करायला किती मेहनत लागते हे आम्ही डोळ्यांनी बघतो आणि आमचे कार्यकर्ते बाकी आम्ही सगळे आमचे अधिकारी त्यांना मदत करतात की तुम्हाला डिजिटल सिग्नेचरचं साधं उदाहरण आहे डिजिटल सिग्नेचर पाहिजे कुठलंही टेंडर ई टेंडर कोट करण्यासाठी ते डिजिटल सिग्नेचर पाहिजे हे आपल्याला कुठं माहिती होतं पण जेव्हा त्याला टेंडर दिलं बिचायला ही टेंडर गेलं तर ते भरायचं खरं तिथं ते सबमिटच होत नाही काय तर मग डिजिटल सिग्नेचर पाहिजे हे कुणाला माहिती आहे तर मग ते डिजिटल सिग्नेचर कशी काढायची ते कोण देते ते कशी अप्रूव्ह करायची कशी अपलोड करायची म्हणजे हे सगळ्या ज्या प्रोसेसमधल्या गोष्टी आम्हाला शिकायला मिळेल ही जी पस्तीस लोकांची जी जी गँग आहे आम्ही त्यांना म्हणजे म्हणजे गमतीशीरपणे किंवा रिॲलिटीमध्ये गिनी पीक म्हणतो की सगळे प्रयोग आम्ही त्यांच्यावरच करणार आहोत आणि जे काही नॉलेज आम्हाला येईल जे काही माहिती याच्यामधून मिळेल ही पुढच्या बॅचेससाठी फार उपयोगात येणार आहे की ज्याने जेणेकरून पुढचे ज्या बॅचेस येतील त्यांना खूप स्मूथली हा ट्रान्झिशन पिरियड राहील असा आमचा एक प्रयत्न मनोदय आहे बघूया जोपर्यंत शक्ती आहे जोपर्यंत म्हणजे हुरूप आहे संघटनेमध्ये आमच्या एक वेगळ्या प्रकारचं इन्थ्युजियाझम आहे मध्यंतरीच्या काळामध्ये एक एक पुरस्कार पण आम्हाला या प्रोजेक्टबद्दल मिळाला राष्ट्रविभूषण पुरस्कार तर सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे कंपनीमध्ये एक पॉझिटिव्हिटी आहे आणि समाजामधून खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे म्हणजे की लोक खरोखर म्हणजे एवढी प्रेस कर सहा डिसेंबरला आपण म्हणजे पाच डिसेंबरला आमची सगळी मॅनेजमेंट चेअरमन मॅडम किंवा सगळे डायरेक्टर आपल्या स्टॉलवर होते आ, हे जे पस्तीस आंतरप्रिनर आपण बनवले हे प यांना पण आम्ही बोलवलेलं आणि आमचं आमचं जे अभिवादन रॅली आम्ही काढतो शिवाजी पार्कपासून चैत्यभूमीपर्यंत तर त्या अभिवादन रॅलीमध्ये पण हे पस्तीसच्या पस्तीस मुलं म्हणजे चक्र घेऊन वगैरे आमच्या रॅलीमध्ये पुढे होते दे वेअर लिडिंग द रॅ रॅली अशा प्रकारचं ते होतं आणि खूप लोक असे आमच्याजवळ येऊन बोलले की म्हणजे जे, जे कदाचित रिटायर्ड लोकं वगैरे असतील की साहेब ह्या प्रोजेक्टबद्दल आम्ही फक्त विचार एकेकाळी केला होता पण तुम्ही लोकांनी एक करून दाखवलं तर म्हणजे जवळ येऊ येऊ धन्यवाद देणारे लोक खूप बघितली आम्ही जो रिपोर्ट बनवला तुम्हाला पण एक त्याची कॉपी दिलेली आहे मी तो तो रिपोर्ट बघून म्हणजे लोक की असे एक वेगळ्या प्रकारचं त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो दिसतो पण ठीक आहे आपण एक वेगळ्या प्रकारचे कर्मचारी आहोत हा याचा एक आनंद आहे की आपण बाबासाहेबांच्या विचाराला अनुसरून काहीतरी समाजाला देण्याचा प्रयत्न करतो तर याच्यामधून या प्रोजेक्टची निर्मिती झाली आणि पुढे पण हा प्रोजेक्ट आम्ही खूप वाढणार आहोत सिंगल पॉईंट अजेंडा आमचा याच्या पुढे राहणार आहे हा हिंगडे साहेबांचा म्हणजे अंतरिया आनंद जो आहे तो आपण पाहिलेला आहे आणि एक सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपनीचं खाजगीकरण होऊ नये या लढ्यापासून सुरुवात करून त्याच सार्वजनिक कंपनीच्या माध्यमातून नवे खाजगी उद्योजक निर्माण करण्यापर्यंतचं त्यांनी एक सर्कल पूर्ण केलेलं आहे आणि याचं एक समाधान त्यांच्यापर्यंत आहे आणि या पुढील काळामध्ये अशा प्रकारचे उद्योजक निर्माण करण्याच्या प्रक्रियेला गतिमान करणं हे त्यांचं उद्दिष्ट आहे आणि मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ध्येयात हेच असाच काही अर्थ अभिप्रेत असेल आणि त्यांनी त्या जे काही समर्पण व्यक्त केलेलं आहे त्याबद्दल आणि त्रिवेज मीडिया टीव्हीच्या प्रवर्तनाचे शिलेदार या सर्वात त्यांनी आपले विचार प्रकट केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो साहेब जय जय